नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी गर्लवरती. मित्रांनो, एमपीएससीच्या मार्फत येणाऱ्या सगळ्या पोस्टची आपण आतापर्यंत माहिती घेतलेली आहे. आता तुम्हाला कोणत्याही पोस्टची इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर गेलात तर तुम्ही त्या ठिकाणी राज्य सेवेतली सगळी पदे बघू शकतात. गट अ ची, गट ब ची, गट क ची पदे कोणती आहेत, त्याचा सविस्तर अभ्यासक्रम काय आहे, पीएसआयची तयारी करत असाल तर पीएसआयचे तर आपण सगळेच ट्रेनिंग कशी होते, मेडिकल टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर अभ्यासाला सुरुवात नक्की अगदी शून्यातून सुरुवात कशी करावी, सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टी डिस्कस आपल्या चॅनलवरती केलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही जाऊन व्हिडिओ जे आहेत बघू शकता आणि इतर माहिती सुद्धा मिळवू शकता. पण मित्रांनो, त्याच व्हिडिओच्या एका कमेंट सेक्शनमध्ये एकाने कमेंट केली होती की मॅडम नक्की राजपत्रित पद आणि अराजपत्रित पद यामध्ये फरक काय आहे, कारण आपण म्हणतो ना की पीएसआय, एसटी, एएसओ, अराजपत्रित पद आणि म्हणजे नॉन गॅजेटेड. मग एकाने कमेंट केली की गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेड मधला काय फरक आहे. मग मला प्रश्न पडला की त्या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्येच त्याला उत्तर देण्यापेक्षा आपण एक सविस्तरित्या व्हिडिओ बनवू, जेणेकरून जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यामधल्या भरपूर जणांचा डाऊट जो आहे तो क्लिअर होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तरित्या माहिती घेऊयात. या व्हिडिओ नंतर तुम्हाला डाऊट राहणार नाही. जरी असलाच तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आपल्या चॅनलच्या प्रत्येक कोणताही व्हिडिओ जर तुम्ही क्लिक केला आणि बघितलं तर मी प्रत्येकाचा रिप्लाय त्या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे तुमच्याही रिप्लाय त्या ठिकाणी तुम्हालाही रिप्लाय मिळणार आहे. तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. तर मित्रांनो, बघा, तुम्हाला माहित असेल युपीएससीच्या मार्फत जी एक्झाम म्हणजे युपीएससीच्या मार्फत जी पदं भरली जाते त्यामध्ये आय एस आहे, आय पी एस आहे, हे पदं काय असतात, क्लास वनचे पदं असतात. आणि एमपीएससीच्या मार्फत कोणते क्लास वनचे पद आहेत, तर डिप्युटी कलेक्टर आहे, डीवायएसपी पद आहे, तर हे क्लास वनचे पद असतात. आणि गट ब मध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ, सब रजिस्टर हे असतात ग्रुप बी मधले पद. ओके, तर मग जे युपीएससीच्या मार्फत एक्झाम घेतली जाते आणि युपीएससीतून जे पदं भरली जातात म्हणजे केंद्राच्या थ्रू, तर त्यामध्ये जे क्लास वनचे पदं आहेत त्याला म्हणतात राजपत्रित पद म्हणजे गॅजेटेड पोस्ट. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये पण गॅजेटेड पोस्ट कोणत्या आहेत, डिप्युटी कलेक्टर आहे, डीवायएसपी आहे. मग अराजपत्रित पदं कोणती, तर गट ब मध्ये येणारी पीएसआय, एसटीआय, एएसओ. पण याच्यातला फरक काय, म्हणजे बघा मित्रांनो, आता जर तुम्ही पॉलिटी वाचलेला असेल तर तुम्हाला माहित असेल की आपला वास्तव प्रमुख पंतप्रधान असतो, मात्र नामधारी प्रमुख कोण असतो, राष्ट्रपती. म्हणजे आपल्या देशातल्या आपल्या संघराज्यामध्ये जो राष्ट्रपती पद आहे ते कसं आहे, एक राजासारखं पद आहे. म्हणजे तो जनतेकडून प्रत्यक्ष निवडला जातो का, तर नाही, तो एक नामधारी प्रमुख आहे. कोण, तर राष्ट्रपती. तर मित्रांनो, ज्या पोस्टच्या म्हणजे राष्ट्रपतीची सिग्नेचर, राष्ट्रपतीची साईन ज्या नियुक्त्यांच्या प्रकाशित केलेल्या, सपोज एक राजा जेव्हा एक त्या ठिकाणी सूचना प्रकाशित करतो, एक पत्र प्रकाशित करतो आणि त्यावरची त्याची स्वतःची साईन असते, त्याला म्हणतात राजपत्रित. म्हणजे राजाने प्रकाशित केलेलं पत्र म्हणजे काय, राजपत्रित. तर मग जे आय एस, आय पी एस अधिकारी असतात तर त्यांच्या याच्यावरती कुणाची सिग्नेचर असते, तर राष्ट्रपतीची सिग्नेचर असते, म्हणून ते झाले राजपत्रित पद. मग तुम्ही म्हणाल की जे महाराष्ट्रामध्ये डिप्युटी कलेक्टर, डीवायएसपी जे पद भरली जातात त्यावरती राष्ट्रपतीचे असते का सिग्नेचर, तर नाही, त्यावरती असते राज्यपालाची सिग्नेचर. केंद्राच्या पोस्ट ज्या आहेत युपीएससीच्या मार्फत घेण्यात येणारी, आय एस आहे, आय पी एस आहे, त्याच्यावरती राष्ट्रपतीची सिग्नेचर असते. आणि मित्रांनो, महाराष्ट्र एमपीएससीच्या मार्फतून जी पोस्ट भरल्या जातात ज्यामध्ये डिप्युटी कलेक्टर आहे, डीवायएसपी आहे, त्यावरती राज्यपालाची सिग्नेचर असते. तर हे जे असतात म्हणजे बघा, केंद्राच्या ठिकाणी राजा कोण, राजा म्हणजे राजासारखा नामधारी प्रमुख कोण असतो, राष्ट्रपती. राज्याच्या ठिकाणी राज्यपाल असतो. ओके, आणि मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू आता सांगितलं जे तर एक प्रश्न असेल की राष्ट्रपती आणि राज्यपालाचं पद तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, म्हणजे राष्ट्रपतीचं त्या ठिकाणी कलम सांगायचं आहे आणि राज्यपाल, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल याचं एक कलम तुम्हाला कोणता आहे, हे दोन्ही कलम मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवायचे आहेत. तर बघा, राज्यपालाला, राज्यपाल जे आहे ते डिप्युटी कलेक्टर, डीवायएसपी हे जे पदं भरले जातात त्या पत्रकावरती राज्यपालाची सिग्नेचर असते. हे झाले राजपत्रित पद का, कारण की ते एक राज्यासारखं ते पद आहे आणि त्यांनी प्रकाशित केलेलं पत्र म्हणजे काय, राजपत्रित. आणि मित्रांनो, गट ब मध्ये येणारे जे पीएसआय, एसटीआय, एएसओ हे जे पदं आहेत यावरती कोणाची सिग्नेचर नसते, राष्ट्रपतीची नाही, राज्यपालाची नाही, म्हणून ते अराजपत्रित आहे, राजाने प्रकाशित केलेले पत्र नाही, अराजपत्रित पद. मग त्यामध्ये बाकीचे गट ब मधले सगळे पदं येतात. तर अशा पद्धतीचा तो डिफरन्स आहे. मी सिम्पल लँग्वेज मध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल. जर नसेल झालेला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला तसंही कळवू शकता. आणि मित्रांनो, राष्ट्रपती आणि राज्यपालाचं कलम सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायचा आहे. सोबतच आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि इंस्टाग्रामवरती माझी आयडी आहे, पर्सनल आयडी आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही मला
जे आहे तुमचे डाऊट्स विचारू शकता, प्रत्येकाला त्या ठिकाणी रिप्लाय सुद्धा मिळणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.